अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज पहिला घट बसून सुरू होत आहे। दुर्गा मातेच्या समोर अखंड नंदादीप तेवत राहावा म्हणून भराडी गावातील जय शिवाजी तरुण मित्र मंडळाचे युवा भाविक हे वणीगड येथे मातेची ज्योत घेण्यासाठी पायी गेले होते। आज त्यांचे आगमन भराडी गावामध्ये झाले। मातेची अखंड ज्योत घेऊन आलेल्या या भाविकांचे स्वागत भराडी ग्रामस्थांच्या वतीने आज मोठ्या श्रद्धेने करण्यात आले। या अखंड ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट अशी गर्दी भराडी गावामध्ये या प्रसंगी झाली होती।
आमच्या मंडळाचं नाव शिवसाम्राज्य प्रतिष्ठान भरारी. बरोबर. हां, आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे जोडले जातो. बरोबर. आणि आमच्या मंडळाचं चौथं वर्ष असून ह्या वर्षी आम्ही वणीच्या गडावरून ज्योत बाई आणलेली आहे. भराडीपर्यंत आम्ही दरवर्षी म्हणजे चौथं वर्ष लागल्यानंतर आता पाचव्या वर्षी आमची दुसरी सुरुवात आहे. अमोल नारायण पाटील मंडळाचा खजिनदार आहे. आमचे हे चौथं वर्ष आहे. आम्ही आमच्या मित्रमंडळाचे नाव जय शिवाजी तरुण मित्रमंडळ व शिवसाम्राज्य प्रतिष्ठान हे आहेत. हे आमच्या गावातील एक नाव गाजलेले मित्रमंडळ आहे व सामाजिक कार्यामध्ये कोणत्याही कामामध्ये कुठेही हजर असते. व आमचे हे पायी जोत आणण्याचे वर्ष हे चौथे आहे. पहिल्या वर्षी आम्ही व इच्छापुरीतून आणले होते. दुसऱ्या वर्षी मनुदेवीतून आणली व तिसऱ्या वर्षी तुळजापुरीतून आणले व हे चौथं वर्ष आम्ही नाशिक इथून वणीच्या गडावरून आणलेले आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष विनोदभाऊ खोडके व उपाध्यक्ष अमोल पाटील व तसेच शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे संस्थापक एस के भाऊ चौधरी व अध्यक्ष शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे पद्माकर भाऊ व आमच्या मंडळाचे प्रेरणास्थान नाना कुंडू पाटील अरुण भाऊ सरपंच व तसेच आमच्या गावातील बापूदादा हे जळगावला राहूनसुद्धा आमच्या मित्रमंडळाला कधी कुठेही काही मदत असली तेव्हाही गाडीची कोणत्याही गोष्टीची तेव्हाही आम्हाला मदत करतात. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.